तर सरकारने काढलेल्या मराठा आरक्षणासंदर्भात अधिसूचना काढली आणि त्यानंतर ओबीसी नेते आक्रमक झाले. सगळे सोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यास ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. याविरोधात छगन भुजबळ यांनी अहमदनगर इथे ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळावा आयोजित केला. या मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ यांनी राज्य सरकार विरोधात दंड थोपटले आहेत. भुजबळांनी जरांगेंसह मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. प्रश्न त्याच्यात फक्त जात विचारली जाते, जात कुठली अमुक अमुक आणि बाकी सगळं आपोआप भरलं जात ऑफिस मध्येच. बंगला असला तरी झोपडी, शिक्षण असलं तरी मी शिकायला गेलो नाही, गाड्या उभ्या आहेत परंतु काही नाही माझ्याकडे, सगळं काय खोट खोट कशासाठी करतात? मिळालं ना आरक्षण, तुम्ही तर सांगितलं तर शपथ पूर्ण झाली. तीन तीन न्यायाधीश बसलेले आहेत, 480,000 पगार एकेकाचा, सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीश पेक्षा डबल. क्युरेटिव्ह पिटिशन मध्ये जे काय झालं ते दुरुस्त करण्यासाठी कशाला? मिळालं ना आरक्षण तुम्हाला? अरे बाबा, तुम्ही 27 तारखेला गुलाल उधळला, मग आता हे उपोषण कसलं? आता परत तुम्ही तर म्हणाले की आम्हाला आरक्षण मिळालं, गुलाल उधळला, काहीतरी एक कागद हातात घेतला म्हणजे झाला, हा अध्यादेश आला. बघा, हा अध्यादेश आला, लेखाला अध्यादेश म्हणजे काही कळत नाही आणि नोटिफिकेशनचा मसुदा म्हणजे काय ते कळत नाही, म्हणतो झाला. मला मुख्यमंत्र्यांचा अवमान करायचा नाही, पण मला प्रश्न जरूर माझ्या मनामध्ये निर्माण झाला की तुम्ही 27 तारखेला वाशीमध्ये त्या मोर्चाला सामोरे गेलात, माझा काही विरोध नाही, पण तुम्ही तिथे जाहीर केलं की जी मी शपथ घेतली होती छत्रपती शिवाजी महाराजांची की सर्व मराठा समाजाला मी आरक्षण देईन, ती शपथ आता पूर्ण केली असं ते म्हणाले. मग मला आता प्रश्न असा पडला की जर शपथ पूर्ण झाली मराठा समाजाला आरक्षण देण्याची, तर हा ओबीसी आयोग आता जो काम करतोय ना, हे सर्वेक्षण हे कशासाठी? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.